कैलासवासी वसंत विनायक ढेकणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात येणाऱ्या या व्याख्यानामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ही व्याख्यानमाला ज्यांच्या स्मरणार्थ आहे ते वसंतराव ढेकणे हे संत साहित्याचे मोठे प्रेमी आणि अभ्यासक होते. ते वस्तुतः राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे NCL या ठिकाणी शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 1921 सालचा म्हणजे आणखी 4 वर्षांनी त्यांची जन्मशताब्दी ही आहे. त्यांचं शिक्षणही पुण्यात झालं, वास्तव्यही पुण्यात झालं आणि 1998 साली त्यांचं निधन झालं. त्यांच्या पत्नीसुद्धा अत्यंत चांगल्या उच्चशिक्षित अशा होत्या. त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं होतं, त्यांचा इंग्रजी हा विषय होता. ही जी व्याख्यानमाला आपल्याकडे आली ती मुख्यतः जे शिक्षक म्हणून अत्यंत प्रसिद्ध असलेले प्रल गावडे यांच्या प्रयत्नांनी आणि आपले माजी ग्रंथपाल संस्थेचे नियामक मंडळाचे माजी सदस्य वाल मंजूळ यांच्या मुख्यतः प्रयत्नातून आली. आजचे जे आपले वक्ते आहेत ते खरं म्हणजे सर्व परिचित आहेत. त्यांचं नाव रामचंद्र ढेकणे. ढेकणे सर यांनी फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांमध्ये ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर त्यांनी 4 विविध विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजे MA ही मिळवली आणि तत्त्वज्ञानामध्ये त्यांनी PhD ही सुद्धा संपादन केली. ढेकणे सर हे भारुडकार म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्याचबरोबर त्यांनी 47 पुस्तकं आत्तापर्यंत लिहिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये कथा कादंबऱ्यांपासून ते चिंतनात्मक पुस्तकांपर्यंत विविध गोष्टींचा समावेश होतो. त्यांनी आत्तापर्यंत सुमारे 2000 किंवा त्याहीपेक्षा जास्त जाहीर व्याख्यानं ही दिलेली आहेत. त्यांना 100 अधिक पुरस्कार आत्तापर्यंत मिळालेले आहेत. म्हणजे त्यांचीच यादी ही द्यायची झाली तर तेवढेच कार्यक्रम करता येईल, त्यांचं व्याख्यान आपल्याला ठेवताच येणार नाही. खरं म्हणजे 9 साहित्य संमेलनांचं अध्यक्षस्थान हे त्यांनी भूषवलेलं आहे. पण या सगळ्याच्या बरोबर व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठी कामगिरी ही केलेली आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे जे आहे त्या ठिकाणी ढेकणे सरांनी वर्ग 1 अधिकारी म्हणून 34 काम केलेलं आहे आणि जनसंपर्काचं काम हे मुख्यतः त्यांच्याकडे त्यावेळेला होतं. ढेकणे व्याख्यानमाला ही संत साहित्याच्या संदर्भात मुख्यतः आहे आणि त्याचं इथलं औचित्य असं आहे की ही संस्था ज्यांच्या नावानी आहे ते सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर. तर यांचा जसा इतर अनेक विषयांचा अभ्यास होता तसा त्यांचा संत तुकारामांच्या साहित्याचाही अभ्यास होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला नुकतेच काही पुरावे असे मिळालेले आहेत की ज्याच्यात असं दिसतं की तुकाराम महाराजांना जगद्गुरु ही पदवी प्रथम सर भांडारकरांनी दिलेली आहे. तर त्यामुळे अशा स्वरूपाच्या संस्थेमध्ये तुका झालासे कळस आणि ज्ञानदेवे रचिला पाया. तर आज ज्ञानदेवे रचिला पाया या विषयावरती ढेकणे सर बोलणार आहेत. मी मंजूळ सरांना अशी विनंती करतो की त्यांनी श्री ढेकणे यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं आणि त्यानंतर ढेकणे सर आपलं व्याख्यान सुरू करतील. तेव्हा आता ज्ञानदेवे रचिला पाया या विषयावर ढेकणे सर बोलतील.
ठीक है। हेलो हेलो हेलो। जयाचेनी आठवे शब्द सृष्टि अंगवे सारस्वतागवे जुहेसिये नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया। महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संतांच्या परंपरेतील कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेवराय नाथ महाराज समर्थ रामदास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा आदि सकल संत परंपरेला विनम्र अभिवादन करून ज्यांनी ही संतांची जीवनमूल्य समाजाच्या अंतरंगापर्यंत नेऊन पोचविली आणि खऱ्या अर्थानं जनजागरण आणि प्रबोधन घडवलं अशा कीर्तनकारांना प्रवचनकारांना भराड्यांना गोंधळ्यांना वासुदेवांना कडकलक्ष्म्यांना पांगळ्यांना पिंगळ्यांना आंधळ्यांना शाहिरांना दांगटांना तमाजगिरांना लोकसंस्कृतीच्या सगळ्या उपासकांना व्यासपीठावरील मान्यवरांना आणि समोर बसलेल्या उदंड संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व जाणकारांना विनम्र अभिवादन। मित्रांनो, लाखो लोकांसमोर बोलायची सवय असल्यामुळे मला खूप संकोचल्यासारखं होत आहे। वारकरी फडावर उभं राहिलं मराठवाड्यात की लाख लाख लोक समोर असतात। चांगल्या ठिकाणी माणसं येत नाही त्याचं एक दर्शन इथं घडतं। इतकी सुंदर संस्था आहे, इतकं छान ठिकाण आहे, विषय चांगला आहे, सभागृह सुंदर आहे, त्याला पार्श्वभूमी सुंदर आहे, पण माणसंच का येत नाही हा मोठा प्रश्न आहे। कदाचित थोडं गावाच्या बाहेर असल्यामुळे हा प्रश्न असू शकेल, असू द्या। भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या वतीनं आजचं व्याख्यान आहे। या व्याख्यानासाठी आत्ता आपले रजिस्ट्रार माननीय बापट साहेब आणि ज्यांनी मला इथं मुद्दाम बोलावलं ते वाल मंजूळ सर, त्यांचा आणि माझा खूप जुना परिचय आहे। तो परिचय आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात आलेला आहे, त्यामुळे तो परिचय दृढ आहे। मी भारतीय विद्याभवनचं काम तिथे करत होतो, यार्दीसाहेब आमचे अध्यक्ष होते, ते इथं होते आणि ते बऱ्याच वेळेला आमच्या कीर्तन महाविद्यालयामध्ये मंजूळ सरांना घेऊन यायचे। आमचे काही प्रॉब्लेम्स मंजूळ सरांच्या मदतीने ते सोडवायचे। तेव्हापासूनचा हा सगळा अनुबंध, त्यामुळे त्यांनी अगदी जाणीवपूर्वक आठवणपूर्वक आज इथं मला बोलावलेलं आहे। वातावरण खूप छान आहे, आपण सगळे रसिक मंडळी समोर बसला, जाणकार मंडळी आहेत। मी दिलेल्या वेळेमध्ये माझ्या विषयाची मांडणी करणार आहे। हे संशोधन केंद्र आहे, छानपैकी वातावरण छान आहे, पाऊस नुकताच पडून गेलेला आहे, वनश्री फुललेली आहे। ज्ञानदेवांनी फार सुंदर वर्णन केले, ऋतुपतींचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी। खरं म्हणजे सौंदर्याचं, निसर्ग सौंदर्याचं आणि मानवी सौंदर्याचं वर्णन जेवढं ज्ञानदेव करतात तेवढं कुणीच करत नाही कालिदासासारखंच। म्हणजे संस्कृत साहित्यात जे कालिदासाचं स्थान असेल ते साहित्यातलं स्थान ज्ञानदेवांचं पण आहे मराठीमध्ये। ऋतुपतींचं द्वार, ऋतुपती कुणाला म्हटले? वसंताला म्हटले, आणि ऋतुपती ज्ञानदेवांनी वर्षाला पण म्हटले। कारण ज्या वेळेला वनश्री फुलून येते, पानाफुलांनी डवरते आणि निसर्गाच्या स्वागतासाठी ती सज्ज असते, त्यावेळेला ती स्वागतासाठी जेव्हा सज्ज होते तेव्हा तो आनंद काय वर्णावा असं ज्ञानदेव म्हणतात। वातावरण खूप छान आहे आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये या संस्थेमध्ये आज ज्ञानदेवांचं चिंतन आपण या व्याख्यानमालेच्या निमित्तानं घडवणार आहोत। या संस्थेबद्दल माझ्या मनात खूप आदराची भावना आहे। माझं संशोधनाच्या अंगाने या संस्थेशी कधी संबंध आला नाही, पण मला नेहमी असं वाटतं की पुण्याचं वाङ्मयीन वैभव म्हणून जर काही असेल तर त्यातली सर्वात मोठी संस्था म्हणजे भांडारकर इन्स्टिट्यूट आहे। मी यांच्या धुळ्याच्या संस्थेमध्ये पण व्याख्यानं करून आलो, जिथे ते उतरायचे त्या ठिकाणी मी उतरलेलो आहे। एक पुण्याचं वाङ्मयीन सांस्कृतिक वैभव असणारी संस्था आहे। प्रज्ञा प्रतिभा ज्ञान विद्या तत्वज्ञान ह्या सगळ्यांचं एक महाभांडार आहे। आपण नेहमी म्हणतो की पुणे विद्येचं माहेरघर आहे।
या संस्थेकडे पाहिले की मला असं म्हणावंसं वाटतं, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे तर भांडारकर इन्स्टिट्यूट हे विद्येचं माझघर आहे. इथून सगळे प्रवाह भारतामध्ये गेले, जगामध्ये गेले आणि त्या प्रवाहांचा उगम घेत घेत खऱ्या अर्थाने संशोधनाची दिशा संपूर्ण जगाला मिळाली. आणि म्हणून हा जगभर जिथे प्रवाह वाहतोय अशा एका मोठ्या संस्थेमध्ये मी बोलतोय. बोलताना भान ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे खरं श्रोत्यांचं भान ठेवून जो बोलतो तो खरा वक्ता असं ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेवाने एक सुंदर ओवी लिहिली. खरं म्हणजे ज्ञानेश्वरीतल्या नुसत्या दृष्टांताच्या ओव्या काढा, इतकं छान वाटेल. त्या दृष्टांतामध्ये सगळे काही विश्वाचं जीवनदर्शन दडलेलं आहे. ज्ञानदेवाने एक सुंदर ओवी लिहिली आहे, रत्नपारखी आईंचे गावी जाईल गंडकी तरी सोडावी, काश्मीरी न करावी मिडगन जीवी. अर्थ असा आहे, एक रत्नपारख्यांचं गाव असतं, त्या गावात सगळे रत्नपारखी आहेत आणि त्या गावामध्ये एक माणूस शाळीग्रामाचं गाठोडं घेऊन जातो असं मौलींनी कल्पना केली आहे. ते म्हणतात त्या माणसानं त्या गावामध्ये आपलं गाठोडं भीतभीत सोडावं, कारण गाव रत्नपारख्यांचं आहे. काश्मीरी न करावी, काश्मीर एक जण मला म्हणाल ज्ञानेश्वरीमध्ये कुठे सरस्वती शब्द आला नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ज्या ठिकाणी काश्मीरी शब्द आला आहे तो सरस्वतीसाठी आहे. काश्मीरी शब्द सरस्वतीचा दर्शक आहे. तो विस्तारात मला सांगायचा, तो वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या संस्थेच्या अशा विद्वानांच्या सभेत रत्नपारख्यांच्या गावामध्ये मी येऊन बोलतो याची मला कल्पना आहे आणि म्हणून अतिशय सूत्रपद्धतीने दिलेल्या वेळेत हा विषय मांडणार आहे. नुकताच मी पंढरपूरच्या वारी सोहळ्याहून आलेलो आहे. माझी स्वतःची दिंडी आहे. गेली 38 वर्ष मी वारी करतोय आणि 20 वर्ष माझी दिंडी घेऊन मी पंढरपूरच्या वारीच्या वाटेवर जातोय. अनुभूती काय असावी, म्हणजे अद्वैताची अद्वैताचं चिंतन तत्ववेत्ते करतात पण अद्वैताची अनुभूती मात्र वारकरी घेतात. आनंद तेथीचा मुकयाशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, नाचत नाचत जाई रे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहू रे. लक्षावधी माणसं इतक्या वर्षापासून ही परंपरा जोपतायत जपतायत, काहीतरी अर्थ असल्याशिवाय कथी. महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकर प्रवाह वाहतोय. मी थोडी प्रस्तावना का करतोय, नामदेवरांनी फार सुंदर वर्णन केले, ज्ञानियांचं ज्ञेय ध्यानियांचं ध्येय जपकांचं जाप्य तपकांचं तपस्वीयांचं तप आणि योगियांचं गौप्य, जिथे समचरण 28 युग उभं आहे त्या विठुरायाला भेटायला निघालेला हा वैष्णवांचा मेळा. त्या पंढरपूरच्या वारी सोहळ्यामध्ये मी सहभागी झालो आणि तिथून इथे या व्याख्यानासाठी आलो. म्हणजे तो सोहळा संपला आणि पुण्यातलं हे जाहीर व्याख्यान त्या सोहळ्यानंतरचं पहिलं झालं, मध्ये एक दोन छोटी व्याख्यानं झाली. वारीच्या वाटेवर जेव्हा आपण जातो तेव्हा वारीचं एक तत्वचिंतन आहे. वारीचं का सांगायचं आहे, पुढे तसा अनुबंध लावायचा आहे म्हणून. वारीमध्ये माणूस वाटचाल करत असतो, चालणारा वेगळा आहे, वाट वेगळी असते. ही द्वैतभावाची वाटचाल आहे. द्वैतभावाची वाटचाल अद्वैतभावाचा मुक्काम. चालणारा वेगळा आहे, वाट वेगळी, द्वैत आहे. पण चालणारा ज्या वाटेवरून जाणार आहे त्याच वाट तीच वाट त्या गावाला जाणार आहे. म्हणजे चालणारा ज्या गावी पोहोचणार आहे वाटही त्याच गावी पोहोचणार, तिथं अद्वैत आहे. म्हणून द्वैतभावाची वाटचाल अद्वैतभावाचा मुक्काम. पंढरपूरची वारी संपली का? नाही. द्वैतभावाची वाटचाल अद्वैतभावाचा मुक्काम, पण प्रेमभावाचा विसावा म्हणजे पंढरपूरची वारी. वारीच्या वाट्यांमध्ये विसावा असतो, तो आनंददायी असतो. वारकरी विसावतात छानपैकी. त्याच्यावर सुंदर पुस्तक मंजूळ सरांनी लिहिले. पंढरपूरच्या सगळ्या फळांचा इतिहास दिलाय, वारी सगळ्या दिंडींचा इतिहास दिलाय, पंढरपूरच्या मंदिरांचा इतिहास दिलाय. भक्ती संप्रदायाच्या दृष्टीने ते पुस्तक फार महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की ज्ञान आणि प्रेम जिथं हातात हात घालून मोकळेपणाने चालतं ती वाट म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या वारीमध्ये गंमत अशी आहे, नैतिकतेचं स्वतंत्र विद्यापीठ आहे. म्हणजे नैतिकता कुठं मिळेल, कुठे शिकायला मिळेल असं कोणी म्हणाला तर जायदा वारीच्या वाटेवर मग कळेल. माणूस स्वतःचं अस्तित्व विसरतोय. लौकिक जीवनात कोण आहे स्वतःला? आणि मग त्या सगळ्या ठिकाणी पाहिल्यानंतर असं वाटतं की हे नैतिकतेचं एक स्वतंत्र विद्यापीठ आहे. मी एका लेखामध्ये लिहिलं होतं, वारीच्या काळामध्ये मी अनेक वर्ष गेली 20 वर्ष वर्तमानपत्रात दरवर्षी वारीमध्ये माझी लेखमाला असते. महाटाईम्समध्ये पालखी पूर्वी सकाळमध्ये दिंडी होती वगैरे वगैरे. एका लेखात मी म्हणालो होतो की हे जर विद्यापीठ असेल तर या विद्यापीठाचा कुलपती कोण आहे? 28 युगे तो पदसिद्ध कुलपती त्याचा पंढरपूरचा पांडुरंग त्या विद्यापीठाचा कुलपती म्हणून 28 युग उभा आहे.
पुंडलिकान आद्य कुलगुरुपद त्याचं भूषवलेलं आहे. ज्ञानदेव नामदेव एकनाथादी संत परंपरेने ते कुलगुरुपद अतिशय अभिमानाने ते मिरवलेलं आहे. आणि मग या वारी या विद्यापीठाचं पदवी कोणती आहे? तुकोबाराय म्हणतात सच्चिदानंद पदवी घेणे जीवनाच्या या कारणी. सच्चिदानंद हीच या विद्यापीठाची पदवी आहे. आनंदाची पदवी घेत आनंद यात्री होत ही पंढरपूरची मंडळी ही वाटचाल करतायत. आणि मग मला असं वाटतं की हे जे पंढरपूरचं महाद्वार आहे, हे जे पंढरपूरचं वाळवंट आहे, साने गुरुजी म्हणायचे, मला त्या महाद्वारापेक्षा किंवा गाभाऱ्यापेक्षा मला वाळवंट आवडतं. कारण वाळवंटामध्ये मला समतेचं दर्शन घडतं, वाळवंटामध्ये मला चोखोबा भेटतात, वाळवंटामध्ये मला जनाबाई भेटते, वाळवंटामध्ये मला सगळे संत भेटतात. मला काय अद्वैत असावं याची सगळी अनुभूती मला वाळवंटामध्ये येते. आणि मग मला नेहमी असं वाटतं की आपण सुद्धा आजही पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्यानंतर वाळवंट असं दुमदुमलेलं असतं. वाळवंटाचं वर्णन खूप ठिकाणी केलंय. आणि आज मला येताना मला खूप बरं वाटलं की पंढरपूरच्या महाद्वारातून जे भक्तीचं महाद्वार आहे वाळवंट, त्या पंढरपूरच्या भक्तीच्या महाद्वारातून आज ज्ञानमंदिराच्या महाद्वारामध्ये मी व्याख्यानासाठी उभा आहे. ही या पाठीमागची थोडीशी मी पार्श्वभूमी तुम्हाला मांडलेली आहे. ते ज्ञानपीठ असेल, ते भक्तिपीठ असेल, पण ते वारकऱ्यांचं खरं अध्यात्मपीठ आहे. आणि म्हणून आजच्या व्याख्यानाच्या निमित्तानं विषय मांडताना मला मंजूळ साहेबांचे, बहुलकर सरांचे, बापट साहेबांचे खूप आभार मानायचं. कारण असं आहे, वारीच्या वाट्यावर रोज ज्ञानोबा तुकोबांचा आपण गजर करत असतो. ह्या गजरामध्ये खूप मोठं सांगतो विषय मला सांगणार नाही तुम्हाला, खूप वेगळा विषय. पण मित्रांनो, या सगळ्यामध्ये खूप काही असं भरलेलं आहे. मी एकदा त्या विषयावर तुमच्याशी काहीतरी मी बोलेन. पण ज्यांच्या आद्य उद्गाराने महाराष्ट्र सरस्वताचा पाया घातला गेला आणि ज्यांच्या आर्त उद्गाराने त्याच्यावर कळस चढवला गेला, त्या ज्ञानोबा तुकोबांचं पुन्हा वारीनंतरचं स्मरण करण्याचं सद्भाग्य या व्याख्यानाच्या निमित्तानं आज मला पुन्हा मिळालं. म्हणून भांडारकर संस्थेचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. संत साहित्य हे एकीकडे लोकजीवनाचं उत्कट भावदर्शन आहे, दुसरीकडे पाहिलं तर मानवी जीवनाला सुंदरतेकडे नेणारं ते एक सुंदरसं जीवन दर्शन आहे. उत्तुंगतेकडे होणारी वाटचाल आहे. अनुभूतीचं लोकसंवादी प्रगतीकरण म्हणजे संत साहित्य आहे. ती अनुभूती आणि लोकसंवादी आहे. संतांनी आत्मसंवादी राहिले नाही, ते लोकसंवादी झाले. दैदिप्यमान अशी संतांची परंपरा या महाराष्ट्राला मिळाली. आज जो व्याख्यानाचा विषय आहे तो व्याख्यानाचा विषय आहे बहिणाबाईंच्या एका अभंगाचं चरण आहे. संत कवयित्री बहिणाबाई जी तुकोबारायांची सतशिष्या होती. तुकोबारायांचे तीन महत्त्वाचे शिष्य तशा 14 टाळकरी आहेत, पण त्यातली महत्त्वाची शिष्य जे आहे ज्याला तुकोबारायांनी अनुग्रह दिला त्यामध्ये बहिणाबाई आहेत, त्याच्यामध्ये निळोबारा आहेत, आणि नंतर रामेश्वर भट्टे तुकोबारायांचे सतशिष्य झालेत. तिघांनी तुकोबारायांचं वर्णन केले. त्या बहिणाबाईंचा कालखंड 1629 ते 1700 हा बहिणाबाईंचा कालखंड आहे. संत कवयित्री बहिणाबाई आणि त्या बहिणाबाईंनी संत परंपरेचं रूपकात्मक वर्णन एका सुंदर अभंगामध्ये केलेलं आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. फडकरी मंडळी इथपर्यंत अभंग म्हणतात, पुढचे चरण म्हणत नाही. खरं पुढचं चरण महत्वाचं आहे. बहिणी म्हणे फडकती ध्वजा. ज्ञानदेवांनी जर पाया घातला नसता तर गावोगावी कीर्तनाची ध्वजा फडकली नसती. ज्ञानदेवांनी त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रवक्ते निर्माण केले. भागवत धर्माचं वेगळेपण काय असेल, त्यांनी धर्म प्रवक्ते निर्माण केले, प्रबोधन प्रवक्ते निर्माण केले, ते बोलायला लागले. म्हणून ज्ञानदेवे रचिला पान शेवटचं चरण आहे. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले वोजा, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. संत परंपरेचं रूपक आहे. नळोबारांनी मांडलंय मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेणेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू, निळा म्हणे ते हे संत कृपावंत सुख सिंधू.
ही परंपरा मांडणारे निळोबारांचा अभंग, ही परंपरा मांडणारा बहिणाबाईंचा अभंग, असे अनेक अभंग पण महत्त्वाचे आपण जे वारकरी भागवत धर्माने किंवा भक्तिसंप्रदायाने मान्य केलेली जी रूपक आहेत त्यातलं सर्वात सुंदर रूपक हे संत परंपरेचं बहिणाबाईंनी मांडलं. त्या अभंगातलं चरणे ज्ञानदेवे रचला पाया. आता ज्ञानदेवांनी पाया कशाचा घातला हे या व्याख्यानाचं खरं प्रयोजन आहे. पण तो पाया घालण्यापूर्वी महाराष्ट्र संत परंपरेचं रूप आपल्यासमोर मांडणे तितकंच गरजेचं आहे. आचार्य अत्र्यांची दोन महत्त्वाची छोटी पुस्तकं आहेत. एक पुस्तक आहे मराठी माणसं मराठी मन, आणि दुसरं पुस्तक आहे ते आषाढस्य प्रथम दिवसे. त्या पुस्तकात आचार्य अत्र्यांनी त्यांचे सगळे अग्रलेखांचं संकलन त्या पुस्तकामध्ये. या पुस्तकामध्ये फार सुंदर वाक्य वापरले आहे. ते म्हणाले काय सामर्थ्य या शब्दामध्ये, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. लक्षावधी माणसं या दोन शब्दांनी जोडली जावीत. ज्ञानोबा माऊली तुकाराम. पंढरपुरापण जाऊ तर हा सोहळा 10-12 लाखाचा व्हावा. ज्ञानोबा तुकोबा महाराष्ट्राचा महामंत्र ते म्हणाले. आणि पुढे त्यांनी फार सुंदर वाक्य वापरलं. ते म्हणाले ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे. या पुढे या ज्ञानेश्वर माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे, तर तुकोबा राय हा महाराष्ट्राचा निश्वास आहे. काय वाक्य आहे. श्वासात चैतन्य आहे तसं निश्वासातही चैतन्य. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. मी थोडं जाणकीन पुढे जाऊन सांगणार आहे. ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्राचा श्वास आहे, तुकोबा राय निश्वास आहे, तर संत एकनाथ समर्थ रामदास आणि गाडगे बाबा हा महाराष्ट्राचा ध्यास आहे. आणि ज्या ध्यासापोटी त्यांनी समाज मनाचं उत्कट दर्शन घेतलं तितक्याच उत्कटपणे त्यांच्या वाङ्मयातून अभिव्यक्त झालं. आणि या अभिव्यक्तीचं अतिशय प्रासादिक सरळ सोपं सुंदर सोज्वळ रूप म्हणजे संत साहित्य आहे. त्या संत साहित्याच्या माध्यमातून सर्वात मोठा पाया जर कोणी घातला असेल तर तो ज्ञानदेवांनी घातला. ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानाचं आगर आहे, ज्ञानाचं सागर आहे. तुम्ही म्हणजे ज्ञानाचं सागर आहे, मग या सागराचा लाभ आम्हाला केव्हा घडणार, त्यासाठी सागराकडे जावं लागेल. म्हणून आत्र्यांनी पुन्हा एक वाक्य वापरले याच ज्ञानाच्या सागरात तुकोबांनी भक्तीच्या मोठा सोडल्या आणि ते पाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत नेऊन पोचवलं. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये समृद्धीची शांततेची प्रसन्नतेची पिकं डोलायला लागली. ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानाचं प्रतीक आहे. संत परंपरेचं रूपक काय, आजच्या आपल्या आयटी युगात करणाऱ्या काम करणाऱ्या माणसांना संत परंपरा त्याची प्राचीनता त्याने दिलेलं मूल्यदर्शन काही घेणंच नाही आहे. पण जीवनातली सगळी मूल्य जिथे एकवटतात तिथं संत परंपरा उभी राहते. मला असं वाटतं ज्ञानेश्वर माऊली तुकोबा राय नामदेव राय नाथ महाराज समर्थ रामदास ही एकेका तत्वाचं रूप आहे. ज्ञानेश्वर माऊली मूर्तिमंत ज्ञान आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा आयसी. मूर्तिमंत ज्ञान काही असेल तर ज्ञानेश्वर माऊलींकडे पाहावं. ज्ञानियांचा राजा ज्ञान आहे. ज्ञानाचं रूप ज्ञानेश्वर माऊली आहे. भक्तीचं रूप तुकोबा राय. मूर्तिमंत भक्ती तुकोबा राय. नामदेव राय लढीवाळ प्रेमाचं म्हणजे प्रीतीचं रूप आहे. प्रेम कसं असावं, प्रीती कशी असावी, आईशी प्रेमानं लहान मुलगा भांडतं तसं नामदेव राय भांडतोय. ज्ञानाचं मूर्तिमंत रूप म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. भक्तीचं मूर्तिमंत रूप तुकोबा राय. ज्ञानाचं प्रतीक ज्ञानेश्वर माऊली, भक्तीचं प्रतीक तुकोबा राय, प्रीतीचं प्रतीक नामदेव महाराज, भक्तीचं रूप तुकोबा राय, प्रीतीचं प्रतीक नामदेव राय, ज्ञानभक्ती आणि पुढे शांतीचं प्रतीक म्हणजे नाथ महाराज आणि क्रांतीचं प्रतीक म्हणजे समर्थ रामदास. मग ज्ञानभक्ती प्रीती शांती आणि क्रांती ही तत्व जिथे एकवटतात त्या तत्वाचं एकात्मिक दर्शन जिथं उभं राहतं तिथे महाराष्ट्राची संत परंपरा उभी राहते. आणि मग मला असं वाटतं की या संत परंपरेने काय दिले, या संतवाणीमध्ये त्या संतांचं वर्णन करताना ज्ञानदेवांनी फार सुंदर सुंदर ओव्या लिहिल्या.
या संत परंपरेने महाराष्ट्राला काय दिलं? या संतांच्या अभंगवाणीमध्ये ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा मुगरा दरवळतोय, तुकोबारायांच्या आत्मानुभूतीच्या खुणा आपल्याला डोकावत आहेत, नाथांचं सगळ्या लोकभूमिका वाघ्या मुरळी भराडी गोंधळी कोलाटी फकीर मानवा दोरशी पांगळा पिंगळा सगळ्या लोकभूमिका या आपल्याशी बोलतायत. या ना संतवाणीमध्ये या लोक संतांच्या अभंगवाणीमध्ये समर्थांचे लोकभ्रमंती आपल्याला जागोजागी पाहायला मिळते. आणि याच अभंगवाणीमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला संपूर्ण विश्वाचं किंवा संपूर्ण मानवी जीवनाचं एक सुंदर चित्र पाहायला मिळतं. आणि म्हणून या सगळ्याचं एक सुंदर स्वरूप आहे. म्हणून संत साहित्य हाच म्हणजे महाराष्ट्राचा पाचवा लोकवेद आहे. महाराष्ट्राला वेगळ्या याची काही जरूरच नाही. नाटकाला पंचमवेद म्हणतात, पण आम्ही संत साहित्याला पाचवा लोकवेद म्हणतो. कारण जीवनदर्शन त्याने दिलं, उत्कट लोकमनाचं उत्कट भावदर्शन म्हणजे संत साहित्य आहे. आणि मानवी जीवनाला उत्तुंगतेकडे नेणारं जीवनदर्शन म्हणजे संत साहित्य आहे. आणि त्या संत साहित्याचं हे सुंदरसं रूप या वाणीतून प्रगटत आहे. म्हणून ज्ञानदेवांनी संतांचं वर्णन करताना फार छान ओव्या, त्यातले काही ओव्या इतक्या सुंदर आहेत, खरं म्हणजे ज्ञानेश्वरीतले प्रत्येक ओवी अनुभवावी, तिचा छानपैकीने रसास्वाद घ्यावा, ती दृष्टांताच्या अंगाने मांडावी आणि सिद्धांताच्या अंगाने पटवावी. एखादा सिद्धांत मांडावा, ज्ञानदेवांचं वेगळेपण असं आहे, ज्ञानदेव सिद्धांत मांडतात आणि त्याला दृष्टांत देतात, आणि कधीकधी त्यांचा दृष्टांत सिद्धांत होतो. खरं दृष्टांत सिद्धांत होतं, पण दृष्टांत सिद्धांत होतो, ते दृष्टांतातून सिद्धांताकडे जातात, आपण सिद्धांतासाठी दृष्टांत देत असतो. आणि मग सिद्धांत दृष्टांत आणि प्रमाण याचं सुंदरसं एकत्रीकरण तिथून निरूपण जन्माला घेतं. माऊली म्हणतात, या संतांचं वर्णन मी काय करू, तेजे सूर्य जैसे सोज्वळ, तेजे सूर्य जैसे सोज्वळ परी तेही अस्तवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. या संतांचं वर्णन मी कसं करू, त्याला मी सूर्याची उपमा देऊ का? सूर्याची उपमा द्यावी तर सूर्य तेजस्वी आहे, प्रकाश देणारा आहे, ऊर्जा देणारा आहे. संतांचं कार्य तसंच आहे. म्हणून यांना जर मी सूर्याची उपमा द्यावी तर सूर्याची उपमा ही पुरी पडत नाही. कारण सूर्य सगळ्या गोष्टी जरी खरा असलं तरी सूर्याला अस्त आहे, अस्तवे हे किडाळ. संत कधी अस्ताला जात आहेत? नाही म्हणले, मला संतांना सूर्याची उपमा नाही देता येणार. म्हणले आपण चंद्राची उपमा देऊया, चंद्रासारखे ते शीतल आहेत, शांत आहेत, अमृतत्वाचा वर्षाव करणारे आहेत. आता चंद्राची जर उपमा द्यावी तर चंद्र फक्त पौर्णिमेला परिपूर्ण आहे, एरवी क्षय आहे. संतांचं तसं कधी झालं आहे का? ज्ञानदेवांची प्रतिभा संतांचं वर्णन करण्यासाठी क्षणभर थांबली. आणि ज्ञानदेव म्हणाले, अस्ताला न जाणारा सूर्य आणि नित्य परिपूर्ण चंद्र हे जिथं एकवटतात तिथं जे व्यक्तित्व उभं राहतं त्यालाच मी संत असं म्हणतो. काय सुंदर वर्णन ज्ञानदेवांनी करावं, ज्ञानदेवांचे किती सुंदर दृष्टांत असावेत. या संपूर्ण ज्ञानदेवी रचेला पाया ही संकल्पना मांडताना पहिला ज्ञानदेवांना पाया का घालावा लागला या महाराष्ट्रामध्ये, याची पार्श्वभूमी थोडी समजावून घेणं गरजेचं आहे. आणि आपली तरी संशोधनाची संस्था आहे, तेव्हा या अंगाने थोडंसं मी थोडं तुमच्या समोर तत्कालीन महाराष्ट्राचं चित्र उभं करतो. मग संत परंपरा का उदयास आली, काही चळवळ उभी राहिली लक्षात येईल. संत चळवळ महाराष्ट्रामध्ये 13व्या शतकाच्या अखेरी संत चळवळ सुरू झाली, सगळे त्याला मान्य होतील. महाराष्ट्र महाराष्ट्र नावाचं काही भूप्रदेश असेल किंवा काही माणसं असतील, बोलणारी भाषा असेल किंवा ते व्यवहार असेल किंवा संस्कृती असेल, या संदर्भामध्ये प्राचीनता किती आहे हे जर पाहिलं गेलं तर चिवी वैद्यांनी 600 पूर्व मागं नेले. भांडारकर मंडळी म्हणून त्याच्यावर ते खूप मोठं संशोधन करतील, संशोधनाच्या अंगाने तो बाजू मांडली जाईल. पण स्थूलमानाने आपण विचार करतो, बारकाईने विचार करत नाही. आपला तो विषय थोडा वेगळा, फक्त मी त्याचं थोडंसं जाता आता ओझरता आढावा घेतो. ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो तो भूप्रदेश, त्याला एक अभिधान प्राप्त होण्यापूर्वी इथे विदर्भ, अश्मक, अपरांत, मल्लराष्ट्र, पंडुराष्ट्र, गोपराष्ट्र असे वेगवेगळे भूप्रदेश मराठी संस्कृती जपत होती. त्याला काहींनी महाराष्ट्र संस्कृती म्हटलं, काहींनी मराठी संस्कृती असं म्हटलं. आणि त्या संस्कृतीच्या प्रभावाने इथे सुंदर राजसत्ता निर्माण होऊ शकली. 1500 वर्ष राजसत्ता या महाराष्ट्रात होत्या ना वेगवेगळ्या,
सनपूर्व 235 सुमारास प्रतिष्ठान नगरीमध्ये सातवाहनांची सत्ता आली. सातवाहनांची सत्ता आली, नंतर वाकाटकांची आली, नंतर चालुक्यांची आली, नंतर राष्ट्रकूटांची आली, आणि मग यादवांची आली. आणि हा 1500 वर्षाचा कालखंड जर आपण पाहायला गेला तर उत्तम संस्कृत रक्षण झालेलं होतं, राज्यकारभार सुंदरपणे चाललेला होता, जनजीवन छान चाललेलं होतं, लोकजीवनात आणि राजसत्तेचा अनुसंधान आणि समन्वय खूप सुंदर पद्धतीने मांडला गेलेला होता. मग नेमकं काय झालं, 1296 साली अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली. पुढे काय घटना घडली मी सांगणार नाही. शंकरदेव यादवांची हत्या झाली आणि 1318 किंवा 1312 सालापासून यादवांचं साम्राज्य असं हळूहळू कमी होऊन धुळधाण होत चालली. यादवांचं साम्राज्य सत्ता संपुष्टात येऊ लागली. पुढे इसवी सनाचं ते 14वं शतक, 15वं शतक आणि 16वं शतक पूर्ण परकीयांच्या आक्रमणाखाली आपण गेलो. या काळामध्ये काय घडल्याने महाराष्ट्रामध्ये असं विचारा, सगळं काही घडलं. अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार आणि सगळा समाज पोखरून निघाला होता. राजसत्ता काय करते सामान्यांना कळत नव्हतं. सामान्य माणसं राजसत्तेपर्यंत पोचत नव्हती. महाजनांच्या मध्ये आणि बहुजनांच्या मध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली होती. गावगाड्यात काय चालले हे पाहायला त्या सरदार जागीरदारांना वेळ नव्हता. आणि सरदार जागीरदार ज्या मश्कुलीमध्ये, ज्या मत्तावस्थेमध्ये वावरत होते, त्या तिकडे पाहण्यासाठी यांचे डोळे पोचत नव्हते. गावगाड्यातले शेटे, महाजन, चौगुले, देशपांडे, कुलकर्णी, रे त्याला लुटत होते. अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार, सगळा समाज पोखरून निघालेला होता. नाथांच्या वाङ्मयामध्ये त्याचे संदर्भ येतात. नाथांचं शकुन नावाचं भारूड आहे, त्या शकुनीमध्ये खूप संदर्भ आहेत. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतार सोडून घरोघर फिरतील नारी, ऐसा शकुन माझा दादा ऐका निर्धारी, शकुन सांगावयाले यमाई माझे नाव, शकुन सांगावयाले यमाई माझे नाव. त्या शकुन नावाच्या भारुडामध्ये तत्कालीन समाज जीवनाचं खूप सुंदर चित्र आहे. कैकाय कैकाय दादा दुरील माझा देश, शकुन सांगावयाले कलियुगास, ब्रह्मा विष्णू महेश्वर पुसती शकुन आमास, ऐसे निधान आम्ही सांगितले त्यास. एक शकुन भारुड वाचा, तत्कालीन चित्र सगळं तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे तो सगळा समाज अत्याचाराने भेदरलेला होता, भ्रष्टाचाराने बरबटलेला होता, दंभाचाराने गुरफटलेला होता, बुवाबाजीने गांजलेला होता, भेदाभेदाच्या कल्पनेने भंगलेला होता आणि अज्ञानाने पिचलेला होता. धर्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, काही काही समजत नव्हतं, असा कुठेतरी अंधारामध्ये चासपडत होता. कुणाचं अनुकरण करावे समजत नव्हतं. आणि माणूस नेहमी अनुकरण करत असतो. गुरुदेव रानडेने एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केलं होतं एका ह्याच्यामध्ये, त्याच्या एका ग्रंथामध्ये फार सुंदर वर्णन आले. माणूस अनुकरण प्रिय, आज अनुकरण प्रियता आहे. पुण्यामध्ये पूर्वी एकच ढोल ताशाचं पथक होतं, आज किती झालीत. कुणीतरी पहिलं वाजवलं त्याचं अनुकरण पुढे ते करत सुटले. अनुकरण प्रियता ही माणसाची अगदी स्वाभाविकतेचं एक प्रतीक आहे. ती अनुकरण प्रियता काही वेळेला खूप चांगली वाटते आणि काही वेळेला ती खूप त्रासदायक पडत असते. पण अनुकरण कुणाचं करावे समजलं गेलं पाहिजे. चांगल्या गोष्टीचं अनुकरण करणं म्हणजे एक परंपरेचं रक्षण होत असतं. पूर्वी सचिवालयामध्ये, आता सगळीकडे थंब इम्प्रेशन आहे, पण पूर्वी सचिवालयामध्ये उशिरा येणाऱ्या माणसासाठी एक लेट मस्त्र ठेवलं जायचं. म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यात सचिवालयामध्ये पण ठेवलं जायचं. आमचे मित्र लोकसाहित्याचे मोठे अभ्यासक खांडगेसाहेब इथं आलेत सचिवालयात, ते नेहमी जातात. आता नाही, पण पूर्वी एक लेट मस्त ठेवलं जायचं, उशिरा यायचं कारण लिहिलं जायचं. त्यांचं सचिवालयात नेहमी काम असायचं. सचिवालयातली माणसं शक्यतो मुंबईची माणसं नाही उशीर करत, कारण मुंबईच्या माणसांच्या इतका ॲडजस्टमेंट कोणालाच करता येत नाही. मला वारीच्या सोहळ्यामध्ये अनुभव आला आहे. पुण्याच्या माणसामध्ये आणि मुंबईच्या माणसामध्ये कमालीचा फरक आहे. कधीही प्रतिकूलतेमध्ये हात गाळून बसणार नाहीत ती माणसं, कारण त्यांना जीवन जगायचं आहे, प्रवाहाच्या बरोबर वाहतच राहायचं आहे. मुंबईमध्ये सचिवालयात उशीर येणाऱ्या माणसाला तो पहिला उशिरा येतो आणि सचिवालयात त्या मस्तरवरती लेट मस्तरवर कारण लिहावं लागायचं. तो कारण लिहितो, लोकल उशिरा आली, उशीर झाला आणि सही करतो. कारण संयुक्तिक आहे, कारण लोकल उशिरा नाही,
सर्वमान्य कारण आहे. आता दुसरा जो येतो त्याने आपलं कारण लिहावं की नाही तो म्हणतो वरील प्रमाणे आणि सही करतो. तिसराही म्हणतो वरील प्रमाणे. असं दोन चार दिवस चालतं. पहिला येणारा वरील म्हणतो लोकल उशिरा झाली, दुसरा येतो वरील प्रमाणे, तिसरा म्हणतो वरील प्रमाणे. चौथ्या दिवशी पहिला जो उशिरा येतो तो खरं कारण लिहितो. ते कारण असतं बायको बाळांतीन झाली आणि जुळं झालं आणि सही करतो. आता दुसरासुद्धा वरीलप्रमाणे म्हणतो आणि सही करतो. हे मस्त्र जेव्हा जातं सुप्रिटेंडकडं तेव्हा त्याची काय अवस्था झालेली असेल. विनोदाचा भाग सोडून द्या. अनुकरण प्रियता आजही आपल्याकडे क्षणाक्षणाला आहे. मानवी जीवनाचा तो भाग्य आहे. मग यांनी कोणाचं अनुकरण करायचं? ज्या समाजापुढे काहीच नाही आहे, कुठलंच चित्र नाही, कुठलाच आदर्श नाही, काहीच आशेचा किरण नाही आहे, या सगळ्यामध्ये तो समाज आत्मनिर्भरता हरवून बसलेला आहे. स्वतःची आत्मनिर्भरता हरवलेला आहे, अंधारामध्ये सासपडतोय, त्याला कुठेतरी. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर संत परंपरेचा उदय झाला आणि महाराष्ट्रामध्ये संत चळवळ उदयास आली. भक्ती संप्रदायाच्या अंगाने आलीच, पण मुळात ती आली ती सामाजिक चिंतनाच्या अंगाने आली, सामाजिक प्रबोधनाच्या अंगाने आली. या समाजाला कोणी दिशा द्यायची? आणि म्हणून संतांनी जर पहिलं काही केलं असेल तर परंपरागत कर्मकांडातील आणि लौकिक व्यवहारातील जडत्व त्यांना घालवून द्यायचं होतं. म्हणून जनलोकात राहून त्यांच्या अंतरंगामध्ये आणि बाह्यरंगामध्ये चैतन्य आणण्याचा खूप मोठा प्रयत्न पहिल्यांदा संत परंपरेनं केला. खरं म्हणजे मुकेपणाचं म्हणजे खूप माणसं मुकी झाली होती, बोलता येत नव्हतं. त्या मुकेपणाचं पहिलं मुक्त व्यासपीठ पंढरपूरच्या वळवंटामध्ये उभं राहिलं. ज्ञानदेवांच्या रूपात पहिला उद्गार आला. त्या उद्गाराला नाथांनी ओळ दिली आणि तुकोबारांनी फटकार देत खरं प्रबोधनाचं पर्व तिथून सुरू झालं. मग या संत परंपरेचं जे जर काम पाहिलं गेलं तर भक्तिपंथाचा उदय, देशभाषेची प्रतिष्ठा आणि कर्मप्रधान जीवनाची सांगत अशा तीन गोष्टीसाठी संत परंपरा उदयास आली. भक्तिपंथाचा उदय, भक्तिपंथ तर पाहिजेच होता, कारण माणसाला एकत्र आणण्यासाठी भक्तीसारखं दुसरं व्यासपीठ नव्हतं. भक्ती तर पाहिजेच होती. आजही माणसं भक्ती या अंगाने जेव्हा जेवढी एकत्र येतात तेवढी दुसऱ्या कुठल्याही अंगाने येत नाहीत हे वस्तुस्थिती, हे वास्तव आहे. अध्यात्माच्या अंगाने एकत्र येतात ती कुठे येणार नाहीत. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या या वाटचालीमधल्या ज्ञानोबा तुकोबा शब्द काढा, विठ्ठल विठ्ठल शब्द काढा, कोणी येतील का? जमतील का? कोणी नाही जमणार. कोणी ती जमताय ती सगळी त्या सगळ्या नामगजरासाठी. कधी एखादेने वैकुंठा जावे हे तिही वैकुंठची केले आगवे, तैसे नामघोष गौरवे धवळले विश्व. ते म्हणतात ज्ञानेश्वर मौली, एखाद्याला वैकुंठाची प्राप्ती आहे पण ते प्रत्येक नामगजरातून प्रत्येक पावलात वैकुंठ उभं राहते. ते सामर्थ्य संतांनी या नामसंकीर्तनात दिले. म्हणून पंढरपूरची वारी हे अखंड नामसंकीर्तन आहे. संत साहित्य हेच म्हणजे नामसंकीर्तन आहे किंवा संपूर्ण संकीर्तन आहे. त्यात नामसंकीर्तन आहे, गुणसंकीर्तन आहे, लीला संकीर्तन आहे. आणि मग भक्तिपंथाचा उदय, पुढे गोष्टी आपण जाणार आहे. भक्तिपंथाचा उदय, देशभाषेची प्रतिष्ठा, मराठीची प्रतिष्ठा वाढावी म्हणून. आज आपण सगळी मंडळी पाहतो मराठी भाषेचं काय होणार, मराठी भाषेचं काय होणार. खूप मोठा मराठी भाषेच्या परिषदेचा एकदा मी अध्यक्ष होतो, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून. खरं घाबरायचं काही कारण नाही आहे. जगामध्ये 6000 भाषा आहेत, संपूर्ण जगात 6000 भाषा आहेत, त्यात मराठीचा क्रमांक कितवा आहे? 17वा. काय भाषेचं काही घाबरायचं काही कारण नाही आहे. 14.5 कोटी लोक मराठी बोलतात. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या अर्ध्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोक. 1961 साली या भारतामधल्या संपूर्ण भाषेची जनगणना झाली, डॉक्टर देवींचा रिपोर्ट आहे. या भारतामध्ये 1100 भाषा होत्या बोलीभाषेसकट, त्यातल्या 300 भाषा नामशेष झाल्या. आणि महाराष्ट्रामध्ये 56 भाषा होत्या, त्यातल्या 53 बोलीभाषा अजूनही शिल्लक आहेत. का शिल्लक राहिल्या? ज्ञानदेवांनी रचला पाया. का तुम्ही असं कसं म्हणता? मी सांगतो, संदर्भ देऊन देतो. नामदेवरांनी ज्ञानदेवांचा अभंग वर्णन करणारे एक अभंग लिहिला आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, 56 भाषेचा केला असे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. ज्ञानदेवांनी तत्कालीन बोलीभाषेच्या 56 बोलीभाषेंना प्रमाण भाषेच्या प्रवाहामध्ये आणलं आणि 56 बोलीभाषेंना ज्ञानदेवीमध्ये स्थान दिलं. बोलीभाषेला स्वीकारायला आज आपण तयार नाही. ज्ञानदेवांनी त्यावेळेला बोलीभाषेचा स्वीकार केला.
किती शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आपण बोलीभाषेच्या अंगाने आज आपण खूप विस्कळीतपणे बाहेर पडतोय. बोलीभाषेचा संदर्भ घेतल्याशिवाय संस्कृतीचं पूर्णत्व प्राप्त होणार नाही. मी लहानपणी मोठा आकल्या, गुरं वळली, शेतीची सगळी कामं केली, सातवीपर्यंत मी गुरं वळता वळता शाळा करत होतो. मोठा आकल्या तेव्हा खांडगे साहेब त्या मोठेसाठी एक विहीर असते, विहिरीवरती एक वडवण असतं, वडवणावरती एक थारोळं असतं, त्या थारोळ्यामध्ये मोठेचं पाणी पडतं, त्या थारोळ्यातून पाटानं ते पाणी शिवारामध्ये जातं. हे तर चित्र आज पाहायला मिळत नाही. गावगावच्या विहिरी अशा बुजत गेलेल्या आहेत, विहिरीवरती मोठ राहिलीच नाही आहे. सावतोबांच्या गावी मोठ नाही तर आमच्या गावी कदा यायचे. सावतोबांच्या गावी ते गेले होते, त्या गावात काय चालतं मग असे ते मला म्हणाले. ते चित्र काय आज आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तेव्हा बघा तुम्ही शब्द संस्कृती हे कसं जोडलं गेलेलं आहे. मी पुण्यातल्या एका मुलाला विचारलं, तुला थारोळं माहिती आहे का, थारोळं शब्द माहिती आहे का? तो म्हणला, हो काका मला थारोळं. मोठेचं पाणी विहिरीतून मोठेचं पाणी पहिलं थारोळ्यात पडतं. थारोळं असं छोटंसं हावदासारखं बांधायचं विहिरीच्या ज्याच्या धाव्यावरती, आणि त्या थारोळ्यात जे मोठेचं पाणी पडतं ते तिथून नैसर्गिक स्लोप देऊन संपूर्ण शिवारात दिलं जातं. शिवारामध्ये पीक असं डोलत असतं. त्याला म्हणलं, थारोळं माहिती आहे का? अजून खेड्यातल्या मुलांना थारोळं माहीत नाही. हा म्हणलं, हो काका मला माहिती आहे. मी म्हणलं, कसं असतं रे थारोळं? त्याने काय उत्तर दिलं? तो म्हणला, काका ते रक्तानं माखलेलं असतं. तो का असं म्हणाला? तो रोज वर्तमानपत्रामध्ये वाचतोय अमुक अमुक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. मला सांगा, ज्या थारोळ्याने संपूर्ण शिवाराला संजीवनी दिलं ते थारोळ्याचं सांस्कृतिक मोल केवढं, आणि ते थारोळं आज जीव घेणं रक्ताचं होतंय. शब्द बदलतो, संकल्पना बदलतात, संस्कृती बदलते. विषयांतर मी करत नाही, पण या सगळ्यातून देशभाषेची प्रतिष्ठा टिकवावी संतांचं मोठेपण होतं. मराठी भाषेला मला एकजण परवा कोणतरी म्हणाले, मराठी भाषेत का बरं मागवणी का, त्याच्यामध्ये टागोर निर्माण झाले नाहीत. मी म्हणलं, टागोर निर्माण झाले ही गोष्ट खरी आहे, पण ज्ञानोबा तुकोबा कुठल्या भाषेत निर्माण झालेत? अहो महापंडितांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना आवडणारच ज्ञानेश्वर. असं कोणी म्हणेल का, पंडित मला ज्ञानेश्वर नाही आवडत असं कोणी म्हणेल? नाही मला असं म्हणेल किंवा सामान्य माणूस म्हणेल का? अतिसामान्यातल्या सामान्यांपासून अक्षरशत्रूपासून महापंडितांपर्यंत सर्वांना समान पातळीवर आनंद देण्याचं सामर्थ्य असणारं संत साहित्य आणि ते देणारी संत परंपरा याच महाराष्ट्रात होती. त्याचा पाया ज्ञानदेवांनी घातला. म्हणून गंभ सरदारांचं फार सुंदर वाक्य आहे की संत चळवळ ही सामाजिक लढ्यापासून परावृत्त करणारी अशी प्रतिगामी चळवळ नाही आहे, तर धार्मिक जीवनाच्या कक्षेत राहून सुधारणावादी विचार देणारी ती खरी पुरोगामी चळवळ आहे, पुरोगामी विचार आहेत. या महाराष्ट्रामध्ये संतांचं इतका पुरोगामीत्व कुणीच दिलं नसेल, कुणीच दिलं नसेल. पुरोगामित्वाचा आद्य उद्गारच संत विचारातून बाहेर पडतोय. आणि नुसतं दिलं नाही आहे, ते कृतीतून उतरवलंय. त्याचं उत्तम उदाहरण नाथ महाराज आहेत. सांगणारी मंडळी पुष्कळ असेल, पुरोगामित्व काय असतंय अनुभवायचं असेल तर संत परंपरेकडे जा. आता ही सगळी फक्त प्रस्ताव झाले, खरं हा विषय चार पाच व्याख्यानांचा, एका व्याख्यानाचा नाही आहे. ज्ञानदेवे रचला पाया, या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्ञानदेवांना पाया रचावा लागला. ही सगळी पार्श्वभूमी झाली. आता का पाया घातला आणि पाया कशाचा घातला? इमारत भक्कम उभी करायची असेल तर पाया खोलवर न्यावा लागतो, भक्कम ठेवावा लागतो. स्थूलमानाने आपण म्हणतो ज्ञानदेवांनी पाया घातला. कशाचा पाया घातला? भक्ती मंदिराचा पाया घातला. झालं, संपला एवढाच विषय, एवढा छोटा नाही आहे. ज्ञानदेवांनी सहा प्रकारचे पाये घातले आणि त्या पायावर ही इमारत उभी राहिली. ज्ञानदेवांनी भक्ती मंदिराचा पाया घातला, एक. ज्ञानदेवांनी भागवत धर्माचा पाया घातला, दोन. ज्ञानदेवांनी ज्ञानभक्ती कर्माच्या समन्वयाचा पाया घातला, तीन. ज्ञानदेवांनी भागवत धर्माच्या तत्वचिंतनाचा पाया घातला, चार. ज्ञानदेवांनी सार स्वतःचा पाया घातला, पाच. आणि ज्ञानदेवांनी सामाजिक तत्वचिंतनाचा पाया घातला, सहा. आणि या सहा तत्वांवर ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची इमारत भक्कमपणे उभी राहिली. आता एकेकाचं थोडं थोडं जाता आता संदर्भ घेऊ. भक्ती मंदिराचा पाया घातला. भक्ती म्हटली की आपल्याला बरं वाटतं, म्हणजे लोक म्हणतात बरे बाबा तुमचं बरं चाललंय, पूजा अर्चे व्यवस्थित चालली, सोळं विवळी नेसून पूजा करताय, पंढरपूरची वारी छान चालले. म्हणजे पंढरपूरची वारी करणं, सोळ्यात पूजा करणं, इतकी भक्तीची संकुचित व्याख्या आपण केलेली आहे. ज्ञानदेवांना भक्तीची एवढी संकुचित व्याख्या अभिप्रेत नव्हती. ज्ञानदेव हे स्वतः आत्मानुभवी होते.
त्यांनी योग्याच्या समाधीचा, मुक्तीतील आत्मानंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव घेतला आणि एक सिद्धांत मांडला, ज्ञानी येते स्वसंवित्ती, ज्ञानी येते स्वसंवित्ती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. भक्तीला सर्वोच्च स्थान दिलं. का दिलं? भक्ती देव देऊळ पुजारी इतकी 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 संकुचित नाही आहे. आत्ता मगाशी बापटसाहेब म्हणाले, मी 35 वर्ष प्रशासकीय सेवेत काम केलं. आमच्याकडे एक इंजिनियर होता, तो रोज उशिरा यायचा. आम्ही त्याला विचारलं तर त्याचे ते त्याचा असिस्टंट म्हणा, अहो साहेब ते फार धार्मिक आहेत. म्हटलं मग धार्मिक माणसाने लवकर यायला पाहिजे, त्याने उशीर का करायचा ऑफिसमध्ये यायला. नाही म्हणले, ते सोळं नेसून रोज 2-2, 3-3 तास त्यांची पूजा चालते. मी जेव्हा त्याचा आढावा घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं, हा 3-3 तास सोळं नेसून रोज पूजा करतोय आणि उरलेले 21 तास लोकांच्या मानावर गळतोय. ही भक्ती आहे? ही संतान अभिप्रेत असणारी भक्ती ही होती का? हे अवडंबर आहे भक्तीचं, ही दांभिकता आहे भक्तीची. संतांनी या दांभिकतेवर प्रचंड प्रचंड लिहिलेलं आहे. कितीतरी लिहिलं अंधश्रद्धा देते, दांभिकतेवर प्रचंड ते, आता तो माझा विषय नाही आहे. पण अकृत्रिम भावानं भगवंताशी केलेलं अनुसंधान म्हणजे भक्ती आहे. संतांनी ते व्यासपीठ निर्माण केलं पंढरपूरच्या पांडुरंगाचं का, आणि पांडुरंगाला का उभं केलं? मग अशा मी म्हणालो, पांडुरंगाला विष्णुरूप मानू नकात, पांडुरंगाला दुसरं दैवतही मानू नकात. ते निर्गुणाचं रूप सगुणामध्ये येतं आणि भगवत रूपात स्वतंत्र स्वयंभू स्थानाने उभं राहतं. विष्णूचं रूप म्हणून रुक्मिणी जोडली गेली आणि पांडुरंगानं रुक्मिणीच्या वादाच्या कथा मांडल्या आणि मग त्याचा खंडोबा करायचा, हे प्रकार वारकरी संप्रदायाला मान्य होणार नाही. माझ्याकडे ग्रस्त आले होते, मग अशा आमची चर्चा चालली, तुम्ही एवढा अभ्यास करता, मला पांडुरंगावर एक मालिका करायची. पण रुक्मिणी आणि पांडुरंग यांच्या लौकिक जीवनला त्यांचं लौकिक जीवन कुठंच सापडत नाही आहे. असेल तर ते आम्ही उभं केलं असेल. अलौकिकाला लौकिकात आणू नकात, कारण अलौकिकाचे मूल्य वेगळे असतात, लौकिकाची मूल्य वेगळी असतात. आपल्या भूमिकेतून जगाकडं पाहणं हे मोठं अज्ञानाचं लक्षण आहे. आपण असं घडलं नाही म्हणणं, कारण तुझ्यात ते घडत नाही ना कधी, म्हणून तो तसं म्हणू शकतो. म्हणून अलौकिकाला लौकिकात आणू नकात. माझा विषयांतर वेगळं आहे, पण मला सांगायचं होतं, जेव्हा ज्ञानदेवांनी भक्ती अभिप्रेत आहे तेव्हा ज्ञानदेवांची भक्ती कशी आहे, भक्तीची व्याख्याच मुळात वेगळी आहे. आणि व्यासांनी ती केली, व्यासांच्या सारख्यांनी व्यासांची व्याख्या एवढी सुंदर आहे, ती व्याख्या पूर्णपणे सामाजिक तत्वदर्शी आहे. व्याख्या ज्ञानदेवाय व्यासांनी भक्तीची व्याख्या केली. काय केली आहे? पूजादिशु अनुरागा इति पाराशर्य. पाराशर्य म्हणजे पाराशर्यांचे पुत्र व्यास. पूजादिशु अनुरागा, जे जे पूजनीय आहे त्याच्याविषयी अनुराग म्हणजे प्रेम असणं, याला भक्ती म्हटलंय. मग पूजनीय काय? पूजनीय ग्रंथ आहे, पूजनीय संत आहे, पूजनीय आई वडील आहेत, पूजनीय विचारवंत आहेत, पूजनीय कलावंत आहेत, पूजनीय क्रांतिकारक आहेत, पूजनीय देशभक्त आहेत. म्हणून समाजामध्ये जे जे आदर्श आहेत त्या प्रत्येक आदर्शांच्या प्रती माझ्या मनामध्ये प्रेम असणं, अनुराग असणं, याला ज्ञानेश्वर माऊली भक्ती म्हणतात. आणि मग त्या भक्तीने जेव्हा मी पाहतो तेव्हा जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत. म्हणजे अद्वैताची अनुभूती कशी असते, सर्वम खल्विदम ब्रह्माची अनुभूती कशी असते. वारीच्या वाटेवर जा, मग लक्षात येईल. वारीच्या वाटेवर गेल्यानंतर चालणारा माऊली, चालवणारा माऊली, चहा देणारा माऊली, चहा पिणारा माऊली, कीर्तनकार माऊली, ऐकणारा माऊली, आचारी माऊली, जेवणारा माऊली, पाणीवाला माऊली, माऊली माऊली माऊली, दुसरं काही नसतंच. सर्वम खल्विदम ब्रह्म, काय अनुभूती असेल पहा तुम्ही. विडिनेट माणसं वारीच्या वाटेवर चालणारी, लोकांना ही अनुभूती घ्यावी, एकदा वाटावी, एकदा पाहावी, अनुभूती काय असावी. ही अद्वैताची एवढी सुंदर अनुभूती कुठे मिळणार? भक्तीची सर्वात सुंदर. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, तरी झडझडोनी वहिला नाग ये भक्तीची वाटे लाग, जिये पावसी अव्यंग निजधाम माझे. मग संतांनी व्यासपीठ निर्माण केलं, एकात्मतेची पताका खांद्यावर घेतली, समतेची दिंडी निघाली, ग्रंथातील अद्वैतता कृतीमध्ये उतरली, सदाचाराचा व्यापार फुलला, भक्तीची देवाणघेवाण झाली आणि याच पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकची टाळी झाली. ती टाळी ज्याला पकडता आले त्याला भक्ती संप्रदाय कळला, त्याला ज्ञानदेव कळले, त्याला तुकोबा राय कळले. भक्ती मंदिराचा पाया घालताना भक्तीची व्यापक अशी संपूर्ण दिशा, भक्तीचं संपूर्ण व्यापक समर्पण, भक्तीचं संपूर्ण व्यापक विस्तारित चिंतन हे ज्ञानदेवांनी करावं आणि मग त्याला भक्ती म्हणावं. ह्याला म्हणजे भक्ती, त्याला म्हणजे भक्ती, त्याला म्हणजे भक्ती असं म्हटलेलं नाही आहे.
शुद्ध भक्तीचं शुद्ध रूप दिलं आणि म्हणून तर 700 वर्षही त्या ते रूप टिकून आहे, म्हणून तर इतके वर्ष वारीची परंपरा आहे। अन्यथा कितीतरी महाराज येतात, काय काय उद्योग करतात, पुढे त्यांना पोलीस घेऊन जातात, नंतर आपण परत अरर माझे गुरु होते ते, मग गेलेच कुठं? असे रोज आपण पाहतो, असे रोज महाराज निर्माण होतील। पण वारकरी संप्रदायाने जे शुद्ध तत्व दिले याच्या पाठीमागे शुद्ध भक्ती भक्तीचं एक सूत्र आहे। ते भक्तीचं सूत्र वापरून ते जेव्हा म्हणतात, ए पै एकी भक्ती मी जाणे तेथे साने थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या। आणि या भक्तितत्वाचा पहिला पाया याला विठोबाला उभं केलं, पांडुरंगाला उभं केलं। का उभं केलं? या भक्तितत्वाचं मूर्त रूप म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग आहे। मला साने गुरुजींचं पुस्तक आहे, पंढरपूरच्या वाळवंटात पुस्तक वाचा, मग लक्षात येईल। ते म्हणतात, हा पंढरपूरचा पांडुरंग विटेवर उभा आहे, काहीच बोलत नाही, काहीच चालत नाही, काय प्रेम आहे त्या पांडुरंगाचं, काय म्हणजे म्हणजे भक्ती सुद्धा। तुम्हाला गंमत सांगतो, इतर संप्रदायाचं भक्तितत्व आणि वारकरी संप्रदायात फरक आहे, बरोबर आहे ना? मला जे सांगायचं, मी कारण वारकरी जेव्हा वारी करतो आणि पांडुरंगासमोर उभा राहतो तेव्हा तो असं म्हणत नाही, देवा भांडारकरमध्ये माझी 5-25 व्याख्यानं होऊ देऊन मला भरपूर मानधन मिळू दे असं म्हणतो का? देवा बघा बर का, तो काय म्हणतो, हे चिवावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकोने दोहरी, संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान। इतके वर्ष पायी चालत चालत तिथे खडतरपणे येतोय, दर्शन होत नाही, 18 तास मला सांगावं असं वाटतं, 20-20 तास उभे राहतात, पण तो माणूस खडकन असा हात करतो, मला वाईट वाटतं त्या समोर बसलेल्या त्या सिक्युरिटीचं। आणि 1 मिनिट तर स्पर्श करू दे त्या पांडुरंगाला, विद्वान मंडळी त्याच्यावरती काहीतरी करावं का, तुम्ही करा साहेब काहीतरी, 20-20 तास दर्शन करून असं करतो असं, अरे एक फक्त हाताला पायाला स्पर्श लागू देत पांडुरंगाच्या, स्पर्श लागल्यावर ते उचून नेतात। एवढं दर्शनासाठी असं आक्रस्त, एवढं असं उद्रेकवादी होऊ नका, शांतपणे दर्शन घेऊ देत, एवढा वर तो उभा आहे। साने गुरुजीने वर्णन केले, एक खेड्यातली बाई पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुरामध्ये येते, आल्यानंतर त्यावेळेला एक पेटी बडिब्यांनी ठेवलेली होती, त्या पेटीमध्ये कुणीतरी पैसे टाकायचं, कुणीतरी धान्य टाकायचं, त्या बाईनं एक चिठ्ठी टाकली त्या पेटीमध्ये। साने गुरुजींनी वर्णन केलं, मी नाही, त्या पुस्तकात वाचा। कालांतराने दर्शन झालं, ते निघून गेले आणि बडिब्यांनी ती पेटी उघडली, त्यात एक चिठ्ठी दिसली, काय लिहिलं म्हणून कुतूहलाने वाचायला लागले। त्यात लिहिलं होतं, पांडुरंगा पांडुरंगा माझी सासू फार द्वाडे रे, पांडुरंगा पांडुरंगा माझी स्वाशी सासू फार द्वाडे, मला सासुरवास करते, मग सगळा सासुरवास घेऊन मी तुझ्यापाशी आले, सगळा सासुरवास तुझ्या पायावर घालणार आणि पुन्हा सासरीच परत जाणार। काय पांडुरंगावरती श्रद्धा असेल, काय भक्ती असेल, असं नाही म्हणले आता इथंच राहते, सासू फार त्रास देते, राहू दे पांडुर, असं नाही म्हणले, सासुरवास तुझ्या पायावर घालणार आणि सुखरूपून परत जाणार। पांडुरंगा पांडुरंगा सासरा फार द्वाडे उपाशी ठेवतोय, एकादशीचा उपास घेऊन आले, द्वादशीला परत घरी जाणार आहे। संत साहित्याने काय दिलं, प्रतिकूलतेला अनुकूल घडवण्याची दृष्टी दिली। जीवनामध्ये खूप प्रतिकूलता आहे, तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, वरिया दुष्काळे पीडा झाली, दुष्काळ म्हणजे काय चांगलं आहे का? पण एक बरं आहे, हे सगळ्या प्रतिकूलतेला अनुकूल बनवायचं आणि प्रतिकूलतेला जीवनाचं शिल्पकार समजायचं, हे ज्याला कळलं त्याला भक्ती काय हे कळली, ती भक्ती संतांना अभिप्रेत होती। म्हणून तुम्हाला सांगतो, वारीच्या वाटेवर मंजूळ काका, माझ्याकडे एक डॉक्टरांचं पथक आलं होतं, ते मराठवाड्यातलं होतं, आपल्याला संदर्भ म्हणून देतो, त्यांनी मराठवाड्यात सर्वे केला होता आणि त्या सर्वे त्यांनी मांडलं होतं, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यांनी सगळी घरं गावगावची काही अशी प्रातिनिधिक घरं पाहिली, पण त्यांनी अभिमानाने मला सांगितलं, ज्या मराठवाड्यातनं काही घरात अशी परंपरा आहे की प्रत्येक घरातून एक माणूस वारीला पाठवायचा, काही झालं तरी पाठवायचा, आणि ज्या घरामध्ये वारीची परंपरा आहे, ज्या घरामध्ये वारकरी पाठवायची परंपरा आहे, त्या घरामधल्या एकाही माणसाने आत्महत्या केलेली नव्हती, हा रिपोर्ट आहे। प्रतिकूलतेला अनुकूल बनवतात, प्रतिकूलतेला जीवनाचा शिल्पकार बनवतात, भक्तीचं सामर्थ्य तिथं होतं आणि मग त्या भक्तिमंदिराचा पाया ज्ञानदेव घालतात। म्हणून साने गुरुजी म्हणतात, हा पांडुरंग काय हो, याला भक्तीचं रूप म्हणून का उभं केलं, हा बोलत नाही, चालत नाही, कटेवर हात ठेवून उभा आहे, हा दर्शन रूपाने योगमूर्ती आहे, तत्वदर्शनाने ज्ञानमूर्ती आहे,
आणि भगवत दर्शनाने भगवत मूर्ती आहे किंवा भक्तिदर्शनाने भगवत मूर्ती आहे. पण याच्याही पलीकडे काहीतरी आहे, त्याशिवाय हा लोकांना भावला नाही एवढा. कोण आहे हा? आणि साने गुरुजींनी फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात, हा बोलत नाही, चालत नाही, काहीच करत नाही, हा नुसता उभा आहे. पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुकाध्यक्ष. मला वाटतं एवढं सुंदर वर्णन कुणीच करू शकणार नाही. जनशक्तीचा मुकाध्यक्ष, महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुकाध्यक्ष, काय वर्णन केलंय. त्याला रूप उभं केलं भक्ती, तिथं त्याला भक्तीचं रूप उभं केलं. भक्तिमंदिराचा पाया घातला, भराभरा जायचंय. भागवत धर्माचा पाया घातला, दुसरं म्हणणं भागवत धर्म. आता भागवत धर्म काय ज्ञानदेवांच्या अगोदर नव्हता का? 2000 वर्ष अगोदर होता किमान. मग नेमकं काय केलं, त्यातलं काय घेतलं आणि काय टाळलं? तर आपल्याकडे श्रुती आणि स्मृती असे दोन भाग आहेत. श्रुती म्हणजे प्रत्यक्ष वेद आणि स्मृती म्हणजे वेदांवर आधारलेली. ज्ञानदेवांच्या अगोदरच्या बहुतेक तत्ववेत्त्यांनी भगवद्गीतेला श्रुती म्हटलं नाही, स्मृती म्हटलं. आणि त्या भगवद्गीतेने जो सगळ्यांना अधिकार दिला, सकळाशी येते अधिकार, स्त्री शूद्रादे प्रतिभे सामाविले, त्या भगवद्गीतेला ज्ञानदेवांनी खऱ्या अर्थाने आधारभूत मांडलं आणि गीतेला श्रुती म्हणून पहिल्यांदा मोठेपण दिलं. तो ज्ञानदेवांनी भागवत धर्माच्या पायामध्ये गीता धर्म उभा केला आणि गीता धर्मावरती ज्ञानदेवांचा भागवत धर्म उभा राहिला. ती मोठी कलाटणी दिली गेली की ज्या गीतेने सर्वांना अधिकारी दिलंय, ज्या गीतेने सर्वांना भजनाचा अधिकार दिलाय, ज्या गीतेने सर्वांना अध्यात्माचा भक्ती संप्रदायाचा अधिकार दिलाय, आणि मग त्या गीते माऊली म्हणतात त्या गीतेवर मी भाष्य करतोय. आणि तोची हा मी आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता आलेला श्रवण पथा मराठीया. मी व्यासांच्या पावलावर पाऊल ठेवून ते गीतेचं तत्वज्ञान तुमच्या समोर आणतोय. ही गीता केवढं मोठं म्हणजे ज्ञानदेवांचा भागवत धर्म हा गीता धर्म आहे, वेगळा नाही आहे. कारण गीतेने सर्वांना अधिकारी दिलेले आहे आणि या गीतेमध्ये सांगणारे भगवान श्रीकृष्ण आहेत. गीतेचं वर्णन करताना ज्ञानदेवांनी सुंदर ओव्या लिहिल्यात, आधीची विवेकाची गोठी, द मॅटर पर्टेनिंग टू द स्पिरिच्युअल विजडम, इट्स कॉम्पोनंट वॉज लॉर्ड कृष्ण द कॉन्करर ऑफ द वर्ल्ड. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराजे किरीटी परिसतासे. सांगणारे स्वतः भगवान कृष्ण आहे, ऐकणारा अर्जुन आहे, आणि विषय सामाजिक विवेक. हा विवेक भगवद्गीतेने दिला. ज्ञानदेवांचा धर्मच तो आहे. ज्ञानदेव म्हणतात, ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जीवमार, लावण्य रत्नभांडार शारदेचे. हे शारदेचं लावण्य रत्नभांडार गीतेच्या माध्यमातून आम्ही भागवत धर्मात उभं करतो आणि सर्वांना भक्तीचा अधिकारी करतो. आमचा भागवत धर्म हा अशा अर्थाने समतावादी आहे, साम्यवादी आहे. अद्वैताचं हे इथं असं दर्शन आम्हाला घडवायचं आहे. आणि मग त्या भूमिकेतून जेव्हा भागवत धर्म उभा राहतो तेव्हा त्या भागवत धर्माचा पाया असलेल्या त्या भागवत धर्माच्या अनुषंगाने ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण सारस्वताच्या सगळ्या रचना करतात. आपण जर पाहिलं असेल तर ज्ञानदेवांच्या बाबतीत जर आपण पाहिलं गेलं तर आज जर पाहिलं गेलं तर ज्ञानदेवांचे आपल्याला 904 अभंग किंवा 903 अभंग आपल्याला सापडतात. ओवी पहिली ज्ञानदेवांची, अभंग रचना पहिली ज्ञानदेवांची, आंधळा पांगुळासुद्धा ज्ञानदेवांचा आहे. फार सुंदर आहे ज्ञानदेवांचं पाहिलं गेलं तर. हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की सगळे प्रकार त्यांनी हाताळलेत. ज्ञानदेवांनी भारुडं लिहिली आहेत, ज्ञानदेवांचे सुंदर भारुडं आहेत. ओवी तर ज्ञानदेवांचे आहेत, अभंग ज्ञानदेवांचे आहेत, गवळण विरहिणी ज्ञानदेवांची आहे, गवळण ज्ञानदेवांची आहे. वाङ्मय प्रकारातले सगळे प्रकार ज्ञानदेव उभे करतात. खऱ्या अर्थाने मला मगाशी म्हणालो की तो पाया जेव्हा ज्ञानदेव घालतात तेव्हा मला सांगा तुम्ही, ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथातून तो पाया, ज्ञानेश्वरीसारखा अद्वितीय ग्रंथ लिहिला गेला. साचा आणी मवाळ मितुले आणी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ह्या ग्रंथाचं मोठेपण काय, सारस्वतामध्ये ग्रंथाचं मूल्य काय? एक प्रसंग सांगतो. माझी आजी तिला लिहिता वाचता यायचं नाही पण ती ज्ञानेश्वरी वाचायची. म्हणजे पारायणाच्या वेळेला माझं खेडेगाव, वर्षातून एक पारायण असायचं. पारायणाची ती झाली की आजी अशी लगबग सुरू व्हायची, तिच्या अस्वस्थ व्हायची. ती ज्ञानेश्वरीचं पारायण मग ते ग्रंथ काढा, त्याचं वस्त्र काढा, ते स्वच्छ धुवा, ते बांधा, मोराचं पीस सगळं तयारी सुरू व्हायची. आणि आम्हाला असं वाटायचं हिला वाचता येत नाही, ज्ञानेश्वरी वाचते कशी? म्हणून ती व्यासपीठाच्या समोर येऊन बसायची आणि ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात व्हायची. व्यासपीठाचे नेतृत्व करणारे ज्ञानेश्वरी सांगायचे, सगळी मंडळी ज्ञानेश्वरी वाचायची.
मोराचं पीस घेऊन आमची आजी ज्ञानेश्वरी वाचायला बसायची. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे. आणि प्रत्येक शब्दांवर मोराचा पीस ठेवून आजी ज्ञानेश्वरी वाचते. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणलं आजी काय ग? ते म्हणले अरे ज्ञानेश्वरमध्ये सगळं विठ्ठलच आहे. आप मला समजू नये, आपल्याला समजत नाही. पूर्ण म्हणजे भगवद्गीता ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे, तर ज्ञानेश्वरी भगवंताची शब्द मूर्ती आहे. ज्ञानदेवांनी किती सुंदर अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया. अभंग माऊलींचे पहा किती सुंदर आहेत. 903 अभंग ज्ञानदेवांचे आहेत. ज्ञानदेवांची भारूड आहेत. वाङ्मय मंदिराचा पाया घातला. एका काट्याच्या आणीवर वसली तीन गाव, एका काट्याच्या आणीवर वसली तीन गाव, दोन ओसाड बायक दिसे वसे चिना, दोन ओसाड बायक वसे चिना, दोन ओसाड बायक वसे चिना, वसे चिना वसे चिना तेथे आले तीन कुंभार, वसे चिना वसे चिना तेथे आले तीन कुंभार, दोन आंधळ्या बायक दिसे चिना, दोन आंधळ्या बायक दिसे चिना, दोन आंधळ्या बायक दिसे चिना, दिसे चिना त्याला मारल्या तीन गुद्या, दिसे चिना त्याला मारल्या तीन गुद्या, दोन हुकल्या बायक लागे चिना. ज्ञानदेवांसारखा तत्ववेत्ता विनोदाच्या अंगाने सांगतोय. भारुडाची पहिली निर्मिती ज्ञानदेवांची आहे. मराठीतलं पहिलं भारूड ज्ञानदेवांचे, ज्ञानदेवांनी लिहावं. जोगा परमानंदांचं, मग नाथ महाराजांचे भारूड आहेत. पुढे भारूड वाङ्मय प्रकार खूप विस्तारला गेला. ज्ञानदेवांची आंबोली आहे, ज्ञानदेवांची सौरी आहे, ज्ञानदेवांची फुगडी फार सुंदर आहे. फुगडी फुबाई फुगडी फू निज ब्रह्म तू गे परब्रह्म तू, एकीकडे निज ब्रह्म आणि एकीकडे परब्रह्म जेव्हा हातात हात घालून घर 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 फिरतात तेव्हा विश्वाची फुगडी होते असं ज्ञानदेव सांगतात. काय सुंदर उपक ज्ञानदेवांनी उभी करावी. ज्ञानदेवांचा वासुदेव आहे, ज्ञानदेवांचा आंधळा आहे. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी हिंडता दुःख भोगले, ज्ञानदृष्टी हरवली दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागो सदैवाचा जेबा परउपकारी. ज्ञानदेवांचा आंधळा आहे. आंधळा ज्ञानदेवांनी लिहावा, पांगुळ ज्ञानदेवांनी लिहावा, वासुदेव ज्ञानदेवांनी लिहावा, फुगडी ज्ञानदेवांनी लिहावं. मराठीतल्या गवळणी पहिल्या ज्ञानदेवांच्या आहेत. काय सुंदर सुंदर गवळणी आहेत. जातीकुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणूनेनी. ज्ञानदेवांच्या 32 गवळणी आहेत. फार सुंदर आहेत. त्या गवळणीचं रूप काही काही वेगळं आहे. ज्ञानरूप दुधाची घागर त्यांनी डोक्यावर घेतली आहे आणि त्या घागरीमध्ये उपनिषदांचं दूध आहे असं ज्ञानदेव वर्णन करतात. काय रूपक असेल ते. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे वाङ्मय प्रकारातले सगळे प्रकार ज्ञानदेवांनी उभे केले. पहिल्यांदा सारस्वताचाही पाया घातला गेला. पुढे विचार करायचा आहे तो ज्ञानदेवांचा. मी भराभराभरा पुढे जातोय. ज्ञानदेवांनी वाङ्मय मंदिराचा पाया घातला, सारस्वताचा पाया घातला, आणि मग आज आपण जेव्हा पाहतो तेव्हा ज्ञानदर्शन तत्वदर्शन यातून उभं राहिलेलं सुंदरसं भावदर्शन ज्ञानदेवांच्या प्रत्येक वाङ्मयातून प्रगट होतं. आणि या सगळ्या प्रकारातून पुढे घेतल्यानंतर लक्षात येतं की ज्ञानदेवांनी पुढे तत्वचिंतनाचा पाया घातला. तत्वचिंतन वेगळं काय केले? अरे बापरे, वेळ होत गेला. तत्वचिंतन तर अद्वैताचं चिंतन आहेच आहे. ज्ञानदेवांनी भागवत धर्माला चिद्विलास तत्व दिलं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिद्विलास तत्वावर पुढचा सगळा विस्तार होत गेला. चिद्विलास म्हणजे काय? माऊली सुंदर दृष्टांत दिलाय. मी एका ठिकाणी मी एक लेख लिहिला होता, मगाशी मी वर्णन केले का माझ्या पुस्तकात, तो लेख आहे. ज्ञानदेवांचा चिद्विलासवाद, शंकराचार्यांचा मायावाद आणि रवींद्रनाथांचा सौंदर्यवाद तीनही सारखेच आहेत. जगाकडं पाहण्याची आणि जगाची अनुभूती घेण्याची दृष्टी या तीनही सिद्धांताने आपल्यापुढे येते. वाद म्हणजे सिद्धांत, वाद म्हणजे दर्शन. परमेश्वरानं विश्व का निर्माण केलं सोडून देण्यासाठी नाही,
संन्यासी होण्यासाठी नाही, दुराचारी जीवन जगण्यासाठी नाही, प्रत्येक अवस्थेमध्ये आनंद वन उभं करण्यासाठी, आनंदाचं साम्राज्य उभं करण्यासाठी आहे. सोनियाचे माऊलीन दृष्टांत दिले, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, पैसे म्या जग धरिले सभा या अभ्यंतरी, सोन्याचे मणी घावे बाई म्हणते माझ्याकडे सोन्याचे मणी आणि ओवले ते पण सोन्याच्या सुतामध्ये. अरे सोनं सुतातही सोनं आणि मण्यातही सोनंच आहे. तसं संपूर्ण विश्व परमात्म्याने भरलंय आणि परमात्मा संपूर्ण विश्वात भरलाय, त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी ती आहे. म्हणून शंकराचार्य जेव्हा ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हणतात तेव्हा जग मिथ्या नाही आहे, चैतन्य विरित असणारं जग मिथ्या आहे आणि चैतन्याने भरलेलं सगळं जग सत्य आहे. कारण इथे फक्त दोनच गोष्टी आहेत, एक म्हणजे अविनाशी ब्रह्मतत्व आणि विनाशी मायातत्व. जो मायावाद सांगतो तो जे अविनाशी आहे, किम तद् ब्रह्मम किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम, अर्जुनाने प्रश्न विचारला आणि भगवंताने उत्तर दिलं अक्षरम ब्रह्म परमम इम्पर्शेबल इज द सुप्रीम ब्रह्म. म्हणून ब्रह्म या उपाधीने, चैतन्य या उपाधीने, चितविलास या उपाधीने जेव्हा जगाकडं पाहतो तेव्हा जे चैतन्यमय दिसतं त्या चैतन्याची अनुभूती होऊन आपणही खुलत असतो आणि जीवनाकडे सौंदर्यवादी भूमिकेतून पाहत असतो. ती पाहण्याची दृष्टी ज्ञानदेव देतात. म्हणून सामान्यातल्या सामान्यांना, दुःखितातल्या दुःखितांना, वेदनेने पडलेल्या माणसाला सुद्धा भागवत धर्म आनंद देऊन जातो, कारण चितविलासाचं तत्व त्याच्या अंगामध्ये पुरेपूर भिनलं जातं. हा तत्व सुंदर तत्वचिंतनाचा एक पाया आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये तत्वचिंतनाने जर पाहिलं गेलं तर शब्दाने वाघविलास आणि तत्वाने चितविलास देणारं हे चिंतन होतं. पुढे ज्ञानदेवांनी सामाजिक तत्वचिंतनाचा पाया घातला, चुकोबांच्यामध्ये संतत्व दिलं, सावतोबांच्यामध्ये संतत्व दिलं आणि मग या सगळ्यातून एक सुंदरपणे ह्या पायावरती खऱ्या अर्थाने ही भक्कम इमारत उभी राहिली. प्रत्येक समाजामध्ये प्रवक्ते उभे राहिले आणि सामाजिक विषमतेच्या कारुण्याचा पहिला उद्गार ज्ञानदेवांच्या रूपात प्रगटला. खरा म्हणणारे पाया घातला गेला, उपेक्षितांच्या भावभावनांचं पहिलं व्यासपीठ उभं राहिलं. त्या पायावर गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची, आध्यात्मिक लोकजीवनाची इमारत उभी राहिली. ती इमारत नुसती उभी राहिली नाही, गावोगावी प्रवक्ते निर्माण झाले आणि ही ध्वजा फडकत राहिली. ही ध्वजा अशीच फडकत राहो ही ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. भरवणी सद्भावाची अंजुळी, मिया ओविया फुले मोकळी, आरपिली अंध्रयुगली विश्वरूपाच्या. धन्यवाद. अत्यंत ओघवत्या शैलीतलं देखणे सरांचं व्याख्यान आपण ऐकतोय. त्यांना बरेच प्रश्न विचारावे, शंका समाधान करून घ्यावं असं आपल्याला जरूर वाटत असेल, परंतु त्यासाठी आत्ता वेळ हा देऊ नये आणि आपले प्रश्न त्यांना स्वतंत्रपणे आपण अवश्य विचारावेत. कार्यक्रमाचा औपचारिक ऋणनिर्देश करण्यासाठी मी डॉक्टर अमृता नातू यांना इथे पाचारण करतो. सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणी वदे प्रकाशाची, तैशी श्रोतिया ज्ञानाची दिवाळी करी. ज्ञानदेवांनी वर्णन केलेल्या अशा ज्ञानप्रकाशाचा आणि वाक्प्रवाहाचा अनुभव आत्ताच आपण घेतलाय. संत साहित्याचे अभ्यासक कैलासवासी डॉक्टर वसंतराव ढेकणे यांच्या स्मृती व्याख्यानासाठी डॉक्टर देखणे वक्ते म्हणून आपल्याला आज लाभले आणि याचं औचित्य बापट सरांनी प्रास्ताविकात सांगितलंच होतं, ते किती योग्य आहे हे व्याख्यान ऐकून आपल्याला अधिकच पटलं असेल. आजच्या वक्त्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्दभांडार पुरेसं नाही, तरी देखील मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते, ऋण व्यक्त करते. ही व्याख्यानमाला ज्यांनी सुरू केली ते ढेकणे कुटुंबीय आणि ज्यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या प्रोत्साहनाने ही व्याख्यानमाला सुरू आहे ते श्री बालमंजूळ यांचंही ऋण मी इथे व्यक्त करते. आम्हाला कायमच जाणते श्रोते लाभलेले आहेत,
त्यामुळे श्रोत्यांची संख्या ही महत्त्वाची असली तरी ते श्रोते जाणते आहेत का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पाऊस आणि ट्रॅफिक याने वातावरण जाम असताना सुद्धा आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानते मी. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. धन्यवाद.